सकाळचा नाश्ता खावणे आणि कोरी चाय। नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ। तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी ऐकल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण जात आहोत मासा पकडायला। ॲक्च्युली आत्ता मी आहे कोंडे म्हणून गाव आहे संगमेश्वर तालुक्यातला, तिकडे आलेलो आहे मासा पकडाय थेट। आणि सोबत आमच्यासोबत आमचे मित्र आहेत रुपया भाव आणि काटे आहे, राहुल आहे, अजून एक मित्र आहे त्याचा आपला साईडला पाणी आलं की बरेच आहेत। आज काय प्लॅन आहे रुपया, मासा पकडायचा? आज मासे आणि खेकडे, खेकड दोन्ही पण पकडायचे पण खाडीतलं। आणि जी ही खाडी आहे ती एक निसर्गरम्य आहे, आणि जी कुठले शास्त्री पूल आहे ना तिकडनं येणारी ती खाडी आहे वरतून त्या साईडून। आणि जाते कुठे? भातगाव, तिकडे भातगाव आणि जयगड वगैरे अशी जाते, त्या समुद्राला मिळते। सो आज बघूया। आणि मस्त गाव आहे, इकडं भात लावणी चालू आहे, खाली मल आहेत, खलाटी बोलतो आम्ही, या खलाटीमध्ये भात लावणी चालू आहे सध्या। हे बघा, सध्या चिकलवणी भात लावणी सगळी चालू आहे। चपला ठेवलेले आहेत गाडीत, कारण गावाला आता चपलांचा काम नाही, बिना चपलचा शेताडीतनं जायचं आहे खाडीवर। हा सगळा पांतळ भाग आहे, पाऊस आला ना जास्त या सगळा भरून जातो। परवा इकडं भरलेला पुरा, परवा भरपूर पाऊस होता, आता चिखलातनं जायचं आहे। आता खाडीच्या बाजूला त्या साईडला खाडी आहे, आणि खाडीच्या बाजूला हे छोटे छोटे एवढे ओढे आहेत, त्याच्यातनं हे डाले काही पण पगोले बोलतात। खालचा झिंगा तसाच अडकून राहिलेला आहे। आता पाणी वरती चढल रुपया भाय, आज किती भेटतील? आज बघूया ना, भेटणार लकवर आहे। हे असे आत्तापासून पगोले टाकून ठेवायचे आहेत। किती पगोले आहेत आपल्याकडं? 10 पगोलं। लांबच लांब असं सपाट आहे, तिकडं खाडी आहे, नदी आहे ना दुसरी, हा वरती हा कोंडेगाव ना, आणि पलीकडं हा याच्यामध्ये काय टाकलंय कोंबडीच्या मुंडक्या? कोंबडी चामडी, चामडी। पाणी अजून वर चढलाय ना येणार आहे, परवा पावसात केवढा आलेला, आता म्हणजे तू उभा स्थित बुडला असतास तू। पगोलं टाकलेले आहेत, पाणी वरती चढतो, आता तासात दीड तासात पाणी वरती चढल, भरतीचा टाइम चालू होतोय आता। हो का, पाणी असं वर येतोय, समजत असेल त्या ह्या काठीवरनं समजत असेल। पावसाला पण सुरुवात झाली आणि भरतीला पण सुरुवात झाली, आणि कोणतरी आलाय पण पहिल्या पगोलीत। कोणाच्या हस्ते उद्घाटन करूया? तुझ्याच, तूच टाकलायस, तुझ्याच हातचे उद्घाटन कर। आलाय छोटे एक नंबर, एक किलोचे, एक किलो, एक किलोचे नाही नाही, 10 किलोचे भवानी आहे, पण कशी भवानी भवानी आहे, भवानी आहे, नाकारू शकत नाही। कॉल ऑफ घ्यायचे आहेत, जाऊ दे जाऊ दे घरी जा बोल। 1 किलोचे भेटतात आपल्याला, बघा पडली, हे चाराने आहेत, चाराने पैशापासून सुरुवात झालेली आपली। बाजूला भात लावलेला आहे, पण भरती आली की पूर्ण भात जातो पाण्यामध्ये। अर्धा पाऊनच झाला, इकडे काय गावत नाहीत आम्हाला, आता दुसरीकडे जायचं आहे, इथला सगळा काढतोय। आता कुठं जायचं रुपया? समोर ना, समोर जाऊन बघूया, जागा चेंज करायची, कारण इथं बरेच जण येतात टाकायला, त्यामुळं मेला जो फिरताव तिकलातनं तिकडं तिकडं, आणि याला ऊन आहे आज जाम, काला पडलो पावसातनं, ऊन जास्त लागत नाही तर पण काला पडलो, घामट्या निघाला चालत चालत, आणि दोनदा पडलो, हा सगळा सरकला, आपाटला जाऊ एका बाजून, दोघं जण गेले थोडं, आम्ही मागलं चालत आहोत, याला पाऊस पण नाही येत आहे,
चला. अरे कुठं होतो? त्या त्या साईडला कोसात होतो तिकडनं. आता इकडं शेताडीतनं चालत हात आता. काल ना बाजारातनं समोसा आणलेला, भूक लागणार. चला ऊन नाही तरी घामट्या बघ कसला आलाय मला बाहेर तरी पण भासत उन्हासारखं. हमारे मी बघ कसला कालाचा झालाय. हमारे खूबसूरती का राज क्या होगा तो ये धूप धूप जादू काटे आ जाओ खाने के लिए. चला चला. एवढं लांब गेला होता तू बघ. कुठं गेलाय बघा तू. दुसरी जाळी टाकाय हा बघा. हा बघा तो बघ तो बघ आता येतोय. लय लांब गेलाय हा बघा. लय लांब गेलाय. कुठं आहे? आम्ही नसतानाच भेटतो वाटतं. केवढा भेटला? मोठा आहे काय? हा तो केवढा आहे? दोन तीन भेटले ना अजून. बस काम 25. बस नमस्कार कसे आहात? चला एकच भेटला. इकडं लावलेला आहे. दोन तीन नाही, 5-7 तरी भेटाय पाहिजेत. तर माझ्या ते जाऊ दोघंच फिरत आहेत परत तिकडं. हे बघा इथून इथून पगोलं टाकत गेलेत. इथून इथून असं पगोलं टाकत तिकडनं 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 आता परत इकडं आलं. भेटला काय? दोन जाऊ दे कालवाना पुरता होईल. मगाचा खाल्ला काय पुरा? काढला नाही. हकलो आणिच पाणी तुंबलाय लांबच्या लांब तिकडं जयगड वगैरे. आणि या साईडला अशी लांबच्या लांब जाते. टिंगणीचं फूल आहे तिकडे. दमली र दमली र मेल. पाऊस कुठे गेला जो काय माहिती? अबक अबक ढग बघ कसलं नील नील. काय रे भावा किती भेटलं बघ. चारच गावलेलं. चार दाखव. अजून दोन भेटले मग रस्ता बघ. अजून दोन भेटले रस्ता बघ. काम 25 आहे. काम 25 आहे. एक मोठा एक म्हातारा आहे. एकाचा लग्न होणार आहे. एक नाकावडा बालवाडीत आहे. आणि म्हाताऱ्याला आता पोचवायची वेळ आली. आय जो हालचाल काय करतच नाही. जो कसली हवा सुटली. नाही साली व्हिडिओ चालू केलीस का? नाही भेटत. तिकडं कोसात जातोस तेव्हा घेऊन येतोस. आम्ही कर नसती आहो काय त्या माईला. तेव्हा त्या आईला व्हिडिओ चालू करतो तेव्हा भेटत नाही. हा इकडं कोसात जातो तेव्हा एवढी एवढी आणतो किरवी. काय बोलायचं आता? कुठनं आली काय माहिती काली व्हायला. आता बघा ही आजची व्हिडिओ आहे. तर भेटला नाही भेटला व्हिडिओच बंद करतो आता. थांब व्हिडिओ बंद केल्यावर भेटतात बरोबर. बुजगाव ना पकडा पण चड्डीत टाकली. तुझ्या टाक कोणाच्या चड्डीत टाकली? तुझ्यात टाक टाकू बाहेर नको गेला. असं भेटलं अजून 10-12 काम 25 आहे. जो आम्ही गेलो ना की भेटत नाही म्हणून आम्ही एका जागेला थांबलोय. आम्हाला इथे जागा दिलेली आहे. आम्हाला ही जागा दिलेली आहे. बसा इकडं आणि घेऊन येतो. चला अरे भेटला 4-5 बस झाला. कालवा नाही काम होऊन जाईल आमचं. त्याचा कालवा नाही. आपण करायचं की आयसला काय सांगू? हातरायला सांग नाही तू कर तू करणार आहे. बांधून ठेव बरं जातो. हॅलो इकडच्या बांधावर भेटलेत. हा हॅलो इकडे भेटलेत. का नाही जायचं? इकडे पिशवी लांब लांब पर्यंत
पगोलं टाकलेलं ऐन ऐन का आला हा भेटत नाही ना अरे काला तोंडाच आहे म्हणून भेटत नाही किती भेटल्या म्हणून मी येत नाही तिथं बसलेलो बरोबर आहेत आत्ता खेकड्यांना भरती आली तिकडं गावकरी जेवून मस्त बसलेत जेवण वगैरे झालेलं आहे त्यांचं भात लावणी आणि आता जेवण मस्त आराम करत आहेत आणि आम्ही इकडं तिकडं पकडतो पाणी पण वर चाललं आहे मग असे कायच नव्हतं इथं पाणी अरे पावसा आग लागली तुझ्या तोंडाला ए बावा ए तुला संगमेश्वर आता येत आहे काय तुला झुलवतोय इकडे वाल्यात हा काय आणलाय काय आणलाय तुम्हाला जेवण आणि मेजवानी जेवण मेजवानी मिळाला 11 वाजता आलोय मेजवानी आम्ही दिलगरी व्यक्त करतो पण मस्त पैकी जेवण दिलगरी नाही आमची हलगरी झाली तुमची हलगरी पण आम्हाला बिर्याणी आलेली आहे बिर्याणी पुढा पत्र दिले आणायचे त्याच्यात काय पत्रले आणायचे ना त्याच्यात काय ही अंडा 5 आणलेस काय बिर्याणी हा 5 आणल्या पत्रावली नाही आणलीस पत्रेला आणली आता याच्यातच खायचं पानात पान तरी आणायचं पण नाही चिकन बिर्याणी भरपूर दिवसात मला आता येतो येतो गावी फायनली आलास कोंडे गावात स्वागत आहे चिकन लॉलीपॉप लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप तो दादा जीव दादा हसून होतो धिकिल्ला होतो पडला होतो हसलो होतो अरे मी आलो हा माझ्यासमोर हसन आहे हा अरे हा म्हणतो मी वेलो होतो असं मान अरे अरे पडलो पण एवढा स्मूथ पडलो जेवून आलो पुन्हा एकदा बारीला सुरुवात एवढे खेकडी भेटले त्याच्यात त्यातला एकच हा मोठा आहे एवढा म्हाताराय ना हालचालच नाही केलं अर्धांग गेलाय त्याला अर्धांग लय म्हातारा आहे हा बघा इथं ट्यांगा ट्यांगा हात लावताय तरी काय होत नाही हा बघ हा या होता उठताय उठताय मधीच जागा होतो याला केवढा आहे बघा तो मी याला असं नको असं नको याला काठीला राहतो या सांबाल घसरल पायर वही तुझ झोक्यात हायर इथे इथं नाचर मोरा अरे अरे पडला बॅलेन्सिंग जाते या बघा कसरुंडा किती आहेत ही बघा बरीच आहेत हे आपले शरीर को लाग्या ना शाप वाट लागे किती आहेत ही बघ ही बघा बरीच पूर्ण उमरावर कसरुंडा लागलेत असं कोण घासायला आला नाही त्या बघा कसली आहेत एक तरी केस लागला ना शाप वाट लागल घरी आलोय चाय घेतोय आणि इकडं नाचणे लावतात खंबा मारून नाचणे बघा तर मंडळी खेकडी वगैरे पकडून आलेला आणि खूप मस्त असा अनुभव होता अगोदर स्टार्टिंगला भेटलीच नव्हती थोडा अपसेट मूड होता आणि त्यातनं वरतून ऊन होता भरपूर ह्यात आणि खूप मजा आली यात माझी वगैरे काही मेहनत नाही आहे सगळी त्या रुपया आणि काटे यांनी घेतलेली जी मेहनत आहे कापणात आहे तर तिथले हे गावकऱ्यांना खूप असा अनुभव आहे ॲक्च्युली हा अनुभव माझ्यासाठी नवीन आहे कारण
खेकडे वगैरे पकडायला जातो गावी, पण खाडीतले वगैरे खेकडे पकवले वगैरे टाकताना खूप कमी आणि क्वचित गेलेलो आहे. सो त्यांच्यासोबत सुद्धा जाऊन मजा आली. रुपया वगैरे आपले खास असे मित्र आहेत आणि गाव पण खूप सुंदर आहे. खूप मजा आली आणि मस्त वाटलं भेटून सगळ्यांना. आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण एकदा असेच नवीन व्हिडिओ होतो. पण टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.